लॉकडाऊन सिन्स 100 days. ह्या 100 दिवसात आपण खूप काही बंद होताना पाहिलंय. बस बंद झाल्या, रेल्वे बंद झाल्या, त्यानंतर विमानही बंद झाले. पण विमान आधीच बंद केले असं तरी परिस्थिती नसती. त्यापाठोपाठ उद्योगधंदेही बंद झाले, लोकांचा रोजगार गेला. त्यानंतर छोट्या आणि मोठ्या अशा सगळीच दुकानं बंद झाले आणि व्यापारी वर्गाला याचा खूप मोठा फटका बसला. त्यानंतर स्कूल कॉलेजेस असं सर्वच बंद झाले आणि याचाच मोठा फटका हा कामगार वर्गाला बसला. मुंबई, पुणे अशा कित्येक लहान मोठ्या शहरांमधून हा कामगार वर्ग त्याच्या गावाकडे निघाला. अत्यावश्यक वस्तू वगळता सगळंच बंद करण्यात आलं. त्यानंतर आपण मास्क वापरण्यास सुरुवात केली, हँड सॅनिटायझर वापरलं, त्यानंतर हात आपण स्वच्छ धुवायला लागलो. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग हेही आपल्यासाठी नवीनच होतं, हेही केलं. त्यानंतर आपल्याला साथ लाभली कोरोना वॉरियर्स, जसे डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी या सर्वांनी आपल्याला साथ दिली. ह्या 100 दिवसात आपण खूप सारे असे क्राइसिस बघितले, असे खूप सारे प्रॉब्लेम्स आपण फेस केले, पण तरी आपण हारणार नाही आहोत. जोपर्यंत वॅक्सिन येत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे आणि याच्यासोबत आपल्याला राहावं लागणार आहे. सो टिल देन स्टे होम, स्टे सेफ.